नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना सुद्धा आता शेतीचं आधार कार्ड करणं गरजेचं झालं आहे, कारण की केंद्र सरकारने फार्मर्स ट्रॅक नावाचा एक महत्वाचा प्रकल्प हाती घेतला असून प्रत्येक शेतकऱ्यांना आता समोर कोणती योजना जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना फार्म क्युनिक कार्ड काढणं गरजेचं आहे। तर मग आता तुम्ही म्हणत असाल की फार्म क्युनिक कार्ड नेमकं हे कार्ड नेमकं आहे काय, किंवा या कार्डचे फायदे भविष्यामध्ये असणार काय आहे, त्याचबरोबर या कार्डाची नोंदणी आपल्याला कशी करायची आहे। मित्रांनो, संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर आता शेतकऱ्यांना पीएम किसान असेल, त्याचबरोबर पीक विमा असेल किंवा इतर कोणत्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्याकडे फार्मर आयडेंटिटी कार्ड म्हणजे फार्मर युनिक कार्ड असणं गरजेचं आहे। जसं की तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक नागरिकाचं आयडेंटिटी कार्ड असतं, जसं की पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्याचप्रमाणे आता शेतीचं सुद्धा आयडेंटिटी कार्ड येणार आहे। मग आता या आयडेंटिटी कार्डवर फोटो वगैरे कोणाचा असणार आहे तर या युनिक कार्डवर शेतकऱ्यांचा फोटो असणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे शेती किती असणार आहे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं युनिक कार्ड काढलेलं असेल त्याचबरोबर 12 अंकी युनिक कार्डचा हा नंबर असणार आहे। जसं की हा नंबर कोणत्याही सेंटरवर किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या ठिकाणी टाकल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती त्या कार्डवर त्या ठिकाणी ओपन होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत असेल, ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत असेल त्या शेतकऱ्यांना संबंधित युनिक कार्ड काढणं आता गरजेचं आहे। तर मग आता हे युनिक कार्ड काढायचं कसं, या युनिक कार्ड साठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, तर मित्रांनो 1 नोव्हेंबर पासून या युनिक कार्ड साठी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात होणार असून अद्याप या योजनेला सुरुवात झाली नाही आहे। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून जवळपास 22 राज्यांचा हा प्रकल्प असून फार्मर्स ट्रॅक नावाचा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना फार्मर युनिक कार्ड आता मिळणार आहे, जसं की आधार कार्ड असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा 7/12 असेल, शेतकऱ्यांच्या शेतीची संपूर्ण अपडेट माहिती आता या युनिक कार्ड मार्फत शेतकऱ्यांना साठवून ठेवता येणार आहे। जसं की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं असेल, ऑनलाईन व्यवहार करायचा असेल तर शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारे 7/12, आधार कार्ड, कोणतेच कागदपत्र यासमोर आता जोडायचे काम करण्याची गरज पडणार नाही। या युनिक कार्डद्वारे शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा हा आता ऑनलाईन फिल त्या ठिकाणी केला जाणार आहे। जसं की शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस एखाद्या बँकेचं जर पीक कर्ज घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र त्या ठिकाणी जमा करावी लागत होती, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी निश्चय दाखले सुद्धा घ्यावे लागत होते, आता या समोर निश्चय दाखले घेण्याची गरज पडणार नाही। किंवा ज्या शेतकऱ्यांना डायरेक्ट कर्ज घ्यायचं असेल त्यांना फार्मर युनिक कार्डद्वारे आता संपूर्ण लाभ हा घरबसल्या सुद्धा मिळणार आहे, असा हा फार्मर युनिक कार्डचा मित्रांनो लाभ असणार आहे। तर हा केंद्र सरकारचा सर्वात महत्वाचा उपक्रम असून फार्मर ट्रॅक नावाचा हा उपक्रम आहे आणि आता शेतकऱ्यांना युनिक कार्ड हे आता काढणं गरजेचं असणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आतापर्यंत मिळाले असेल त्या शेतकऱ्यांना आता नवीन पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, कारण की फार्मर युनिक कार्ड फार्मर्स ट्रॅक नावाची जी ही वेबसाईट आहे या वेबसाईट मार्फत आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचं पुन्हा आता शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन आता करावं लागणार आहे। तर असा फायदा हा युनिक कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता शेतकरी म्हणत असेल की आता हे नवीन कार्ड कोणतं आलं किंवा आता या ठिकाणी शेतकऱ्यांचा पुन्हा खर्च वाढणार आहे का, तर मित्रांनो फार्मर युनिक कार्ड हे आता शेतकऱ्यांना फ्रीमध्ये मिळणार आहे। तर आता याची नोंदणी सीएससी केंद्रामार्फत सुरू होणार असून या अगोदर याची चाचणी ही तलाठी कार्यालयामार्फत त्या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर मित्रांनो, याची अद्याप संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला जर अजून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयाला संपर्क करून संपूर्ण अपडेट माहिती त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला एखादा फळबाग घ्यायचा असेल, पीक विमा घ्यायचा असेल किंवा शेती संबंधित इतर कोणत्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर युनिक कार्ड आता बनवणं गरजेचं आहे। तर आता तुम्ही लवकरच 1 तारखेपासून फार्मर युनिक कार्डला आता सुरुवात होणार असून तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयामार्फत हे कार्ड त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळू शकता। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं शेतीचं आधार कार्ड सुद्धा आता 12 अंकी नंबराचं बनणार आहे। जसं की हा नंबर तुम्ही कुठल्याही ऑनलाईन सेंटरला टाकलं किंवा कुठल्याही ऑनलाईन कामाला टाकलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण अपडेट माहिती या कार्डद्वारे त्या ठिकाणी ओपन होणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचे कागदपत्र वगैरे आता घेऊन येण्याची गरज पडणार नाही। जसं की एका कार्डवर शेतकऱ्यांचे संपूर्ण काम आता हे घरबसल्या सुद्धा होऊ शकणार आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना युनिक फार्मर कार्ड काढावं लागणार आहे। ज्या शेतकऱ्यांना युनिक फार्मर कार्ड काढायचं असेल ते शेतकरी डायरेक्ट तलाठी कार्यालयामार्फत हे कार्ड काढू शकतात। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला
सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ तुम्हाला माहिती मिळत राहण्यासाठी। तर थांबतो वाट पहा एका नवीन व्हिडिओची, नवीन व्हिडिओची तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र।